पीएफआयच्या टार्गेटवर हिंदूंमधील एससी एसटी ओबीसी भारत 2047 पर्यंत मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा कट केंद्रीय गृह खात्याचा अहवाल. आमदार संतोष बांगर हल्ला प्रकरणामध्ये अंजनगाव सुरजीमधल्या 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल, हल्लेखोरांचा मात्र शोध सुरू. राजस्थानमध्ये राजकीय भूकंप, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास गेहलोत गटाच्या आमदारांचा विरोध, 92 आमदारांचे राजीनामे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीमुळे 11 दिवसांच्या बाळाचा मृत्यू, व्हेंटिलेटरनं अचानक पेट घेतल्यामुळे लागली आग. उत्तर प्रदेशच्या हितासाठी महाराष्ट्राच्या साखरकोंडीची शक्यता, खुल्या निर्यातीचं धोरण बदलून कोटा पद्धत लागू होण्याची शक्यता, राज्याचं शिष्टमंडळ लवकरच करणार दिल्ली दौरा. राज्यभरात नवरात्र उत्सवाचा जल्लोष, कोल्हापुरात आंबाबाईला तोफेची सलामी, तुळजापुरात दुपारी घटस्थापना, तर सप्तशृंगी गडावर पालखी मिरवणूक. मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी, गोपनीय जीवन जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा दावा, जैन ट्रस्टच्या जनहित याचिकेवर आज सुनावणी. छत्रपतींचा विचार म्हणजे